आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शेजारची घंटी पण वाजवा, कारण तुम्हाला हेल्थ टिप्स आणि आजारांची माहिती लवकरात लवकर मिळेल. नमस्कार, आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर योगेश माणिक. टोमॅटो लाल लाल बुंद फ्रेश टोमॅटो कोणाला आवडत नाही, ताजे तवाने टोमॅटो सगळ्यांना आवडतात. टोमॅटो जसं स्वाद वाढवतात जेवणाचा, त्याप्रमाणे ते दिसायला सुद्धा खूप खूप आकर्षक असतात, सगळ्यांनाच आवडतात. पण तुम्हाला माहीत आहेत का की टोमॅटो जसं चांगले आहेत खाण्यासाठी, चवीला चांगले आहेत, तसे ते हानिकारक तुमच्या शरीराला हानिकारक सुद्धा आहेत. टोमॅटोमुळे तुम्हाला काही काही आजार सुद्धा होऊ शकतात, तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोमॅटो खाल्ल्यावर होणाऱ्या 6 आजारांच्या बाबतीत माहिती देणार आहे. चला व्हिडिओ चालू करू. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आज कसं होत आहे की भाज्यांच्या उत्पादन करण्यासाठी खूप खूप केमिकल खूप खूप रासायनिक घटकांचा वापर केला जातो भाज्यांच्यावर मोठं करण्यासाठी. पण तुम्हाला हे माहीत आहे का सगळ्यात जास्त केमिकलचा वापर कुठल्या भाजीत केला जातो, तर ती आहे टोमॅटो. टोमॅटो या फळभाजीवर सगळ्यात जास्त औषधांचा रासायनांचा मारा केला जातो. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त टोमॅटो खाल तेवढं जास्त रासायनिक कीटकनाशकं तुमच्या शरीरात जाणार. तिनं तुम्हाला काय काय साईड इफेक्ट होणार, तर त्याच्यामुळे बीपी वाढतो. तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर बीपी आणखीनच वाढणार, नसेल तर तुम्हाला बीपी होऊ शकतो. त्याच्याबद्दल डिप्रेशन, टेन्शन येणं, अस्वस्थपणा, हे सुद्धा मानसिक रोग तुम्हाला होऊ शकतात. दुसरं आहे की टोमॅटो हे आम्लधर्मीय फळ आहे. आम्लता त्याच्यामध्ये जास्त असते, ती शरीरात गेल्यानंतर शरीराची आम्लता वाढते. आम्लता वाढल्यामुळे काय होतं, पित्त वाढतं शरीराचं, ऍसिडिटी वाढते, हायपर ऍसिडिटी, GERD, पित्ताची जी संबंधित दुसरे कोणतेही आजार असतील, म्हणजे उलटी आल्यासारखं होणं, मळमळणं, उलटी होणं, हे सगळे आजार तुम्हाला होऊ शकतात. तिसरं, टोमॅटोमध्ये एक असा घटक आढळतो ज्याच्यामुळे शरीरात दुर्गंधी आणि शरीर घाणवास मारते, त्या घटकाचं नाव आहे टर्पाईन. टर्पाईन काय होतं, तुमच्या शरीरात टोमॅटो बरोबर जातं, पचन क्रियेनंतर रक्ताद्वारे ते स्वेट ग्लँड्स आणि घर्म इंद्रियांच्या पर्यंत जातं आणि ते घामाद्वारे शरीराच्या वर येतं आणि त्याच्यामुळे तुमचं जे शरीर असतं ते घाणवास मारू शकतं, शरीराला दुर्गंधी येऊ शकते. दुसरं आहे म्हणजे चौथं आहे की ॲस्थमा वाढतो. तर टोमॅटोमुळे ॲस्थमा श्वसनाच्या संबंधित विकार वाढू शकतात किंवा होऊ शकतात. कशामुळे हे होतं की टोमॅटो एक आम्लधर्मीय फळ आहे, आम्लधर्मी आंबट जरा असतं ते दम्याला चालत नाही आणि शरीरात गेल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर त्याचा विपाक होतो, क्षार म्हणजे तुरट होतो विपाक. हे सगळं जे आहे की श्वसनाच्या संबंधित विकारासाठी आणि दम्यासाठी खूप खूप वावड आहे. पाचवं, टोमॅटो खाल्ल्यामुळे तुम्हाला पचनासंबंधीचे विकार, गॅस संबंधीचे विकार होऊ शकतात. तुम्हाला पोटात गॅस होऊ शकतो, पोट फुगू शकतं, करपट ढेकर येऊ शकतात. सहावं जे काय आहे की टोमॅटो म्हणजे जी बी असतं टोमॅटोमध्ये बी, ते तुमच्या पोटामध्ये जातं. ते काय होतं की त्याच्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. त्याचं जे पचन झाल्यानंतर जे क्षार असतात किंवा तुकडे तुकडे बारीक झालेले असते पचन झाले, ते किडनीमध्ये जातात आणि किडनी स्टोन तयार करतात. तुम्हाला अगोदरचा त्रास असेल तर ते तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास सुद्धा त्याच्यामुळे वाढू शकतो. तर मी आता तुम्हाला टोमॅटो खाल्ल्यानंतर काय काय आजार तुम्हाला होऊ शकतात या बाबतीत सांगितले. जर जे मी वर आजार सांगितले ते तुम्हाला आजार असतील तर टोमॅटो खाणं एकदम म्हणजे एकदम कमी करा किंवा बंद करून टाका. नसतील तसं आजार तरी सुद्धा तुम्ही नॉर्मल पर्सन असाल तर कमी मात्रेमध्ये खावा, चवीसाठी कमी मात्रेमध्ये टोमॅटो खावा, कारण आत्ता अलीकडं खूप प्रमाण टोमॅटोचं प्रत्येक ह्याच्यामध्ये वापरायचं वाढलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.